याच घडीला लोकसभा निवडणुका जर झाल्या तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसू शकतो, तर महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत जाऊ शकतं। महायुतीला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागेल तर महाविकास आघाडीला 28 जागा मिळतील। इंडिया टुडे सी वोटर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात ही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। आज निवडणुका झाल्या तर महायुतीला तब्बल 21 जागांवर फटका बसू शकतो। भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना म्हणजेच महायुतीला 29 जागांवर समाधान मानावं लागू शकतं। तर मवियामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसला मिळून 28 जागा मिळतील। 2019 लोकसभा निवडणुकीत युतीला म्हणजेच भाजप आणि शिवसेनेनं 41 जागांवर विजय मिळवलेला होता। त्या तुलनेत आताच्या महायुतीला फक्त 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच महायुतीला 21 जागांवर फटका बसू शकतो असं सर्वेक्षणातील निष्कर्ष सांगतोय। तर देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता ही सर्वेक्षणात आहे। आणि जी माहिती घेतोय मी, जे सर्वेक्षकांनी जे संस्थांच्याकडून, त्याच्यामध्ये आपल्याला असे निश्चय व्हायला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या एक जागा असे सर्व भरपूर येतात। आता हे सर्व 2 दिवसानंतर पुन्हा बदलणार आहेत, ते सांगणार आहेत। शिवसेना भाजपची सत्ता इकडे आहे ना, रोजचं राजकारण बदलतंय। त्यांनी सर्वे केलेला आहे काही दिवसा महिन्यापूर्वीचा आहे। राजकारणामध्ये एका दिवसामध्ये राजकीय गणित बदलतात। शरद पवार पावसात भिजल्यामुळे समीकरण जर बदलू शकतात तर राजकारणामध्ये एवढ्या घडामोडी झाल्यानंतर समीकरण बदलणार नाही का? म्हणून काही वेळेला वाट पा, येणाऱ्या काही दिवसामध्ये आमचे एनडीएचा सर्वे मजबूतीने सर्वजण उभे राहिलेले तुम्हाला पाहायला मिळतील। या सर्वेवर माझा सर्वे असा आहे की महायुतीला 45 जागा मिळतील आणि हा माझा सर्वेच योग्य ठरणार आहे। आम्ही महाराष्ट्र जिंकणार आणि हिंदुस्थान जिंकणार आहोत। कुठल्या राज्यामध्ये यांच्या बाजूला सर्वे आहे? खरं तर आता उद्या जर त्यांनी काही जगलरी केली, जसे आज ट्रम्प आतमध्ये गेले इलेक्शनमध्ये रांधली करून, तसं काही कोणी करू शकेल तरच त्यांना आशा आहे। नाहीतर देशातील जनतेने ठरवलं आहे की यावेळेस इंडिया। सर्वेक्षणातील निरीक्षण नेमकं काय सांगतंय पाहूया आपण। इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन सर्वे आपण पाहतोय। ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीला 28 जागा मिळतील, तर भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट महायुतीला 20 जागा मिळतील। तर देशात एनडीए आणि इंडिया आघाडीची काय स्थिती असेल? तर एनडीए बाजी मारेल, 306 जागा मिळतील एनडीएला। देशात पुन्हा केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार असेल, मोदींचा दबदबा असेल तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळतील, तर इतर 44 जागांवर अपक्षांना समाधान मानावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।